अरे शंकर चाल बाबा लवकर वारी गेली पुढे. अरे आलो. आणि काय रे दरवर्षी वारीला जातो तू, काय भेटलं तुला वारीला जाऊन? अरे बाबा आज मी जे काय बी आहे ते माझ्या मायबाप विठ्ठल आणि रखुमाई मुळेच आहे. अरे त्याची कृपा म्हणून दरवर्षी वारीला बोलवतो तू, आणि यावर्षी तुला बी बोलवलंय. हा नशीबवान आहेस तू. आणि असं म्हणतात की जे पण वारीला जातात त्याला वारीत विठ्ठल आणि रखुमाई भेटतात. हा तुला मी दरवर्षी भेटतच असतील. मग काय मी काय बोलतो तू? अरे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. चला बर चाल, तुला नाही पण मला एकदा जरी वारीत विठ्ठल भेटला ना तर दरवर्षी मी तुझ्या सोबत वारीला येईल. आणि तुझ्या विठ्ठलाला नाव बी नाही ठेवणार. मंजूर? मंजूर का? अरे पंढरपूरला गेलं की होईलच की दर्शन. पंढरपूरला गेल्यावर होईल दर्शन. असं बी तू ह्या वर्षी वारीला येतोय म्हणजे तुला पांडुरंगानेच बोलवलंय. अरे त्याच्या मर्जीशिवाय तो कोणालाच बोलवत नाही. हा ए त्या पांडुरंगाची काय मर्जी? माझ्या मर्जीने आलोय मी तुझ्या सोबत, ते बी आपल्या मैत्री खातर, उगता वारीत खंड पडू नये म्हणून. असं बी मला काही रस नाही त्या पांडुरंगाला भेटण्यात. कोणी सांगितलं? घरातले काम सोडून पाय पिटत आणि टाळकुटत वारीला जायचं? अरे एवढं त्याचं भक्तांवर प्रेम असेल ना म्हणा तर एवढं कष्ट करू नको बोलू जाऊ आम्हाला. अरे आता याच्यात कसले आले कष्ट? कसले आले कष्ट? उपास तो करायचं शिक्षा मी बी भोगायची का? अरे कालपासून पोटात अन्नाचा कण नाही, त्यामुळे मा बी उपास झाला ना रे. चाल आता पाऊस येईन म्हणून भिज म्हणे इठल इठल. अरे लागलं ना कशाला बोलतो माय विठू राहिला असं. चल तर बस तू बस इथं. हा मीड कुठं काय मिळतं का पाहतो. हा काय रे इठ्ठला असे हाल करता का वारीला येणार यांचे? एक तर पहिलीच येळ आहे माझी, तो पाय फोडला माझा. अरे शेतात मी कष्ट करून घेतो आणि इथं दुखापती. हा पाय माझ्याच पाय, तू काही बी करू नको. अरे हरी कालपासून पोटात कावळे वरडत आहे, अन्नाचा कण नाही. हरी अरे बाबा हरी आयो. काय ब दादा काय झालं? भया बाई 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 देवा रे किती फुटलाय ते. देवा रे देवा पाय फुटला रे दादाचा. पाहू दादा जरा. आवळ दादा जरा थांबा, लई लागला हाय तुम्हाला. देवा पांडुरंगा लवकर जखंबरी कर रे दादाची. यो करतोय जखंबरी माई, त्याला एवढी काळजी असती तर एवढं झालंच नसतं. पांडुरंग म्हणे आधीच पोटात कावळे वरडताय. आव असं काहून बोलताय माझ्या पांडुरंगाला? त्यो त्याच्या भक्तांना कधीच तरस देत नाही, उलट तरसातून त्यांची सुटकाच करीत असतो बघा. आणि असं बी त्याच्या भक्तांना तरस झाला तर त्याला बी तरस होतो. हा एक काम करा, ये घ्या भाकर तुकडा खावा, म्हणजे पोटात काही गेलं ना तर जखम आपाप बरी होती. घ्या खावा. पण तुमच्यासाठी आणलं असेल ना ते. आव असं काही नाही दादा, मी पुन्हांदा घेऊन येईल. खावा तुम्ही सकाळ धर ना उपाशी असेल ना. कालपासूनच काय खाल्लं नाही. मग खावा घ्या. खाओ तुम्ही भाकर आणली ना. वय मग हे लेप कसा? त्याच काय झालं माझ्या धन्याला ना शेतात काम करत असताना ठिकूर लागलं बघा. अरे देवा. म्हणून भाकरी बरोबर ये लेप बी घेऊन चालले होते. बरं केलं. ये घ्या. तुम्ही करता काय, राहता कुठं? जरा लांबच आहे. लांब नाही नाही म्हणजे त्या बांधाच्या पलीकडलं खोपट आहे. बांधाच्या पलीकडं? वय वय लांब. आणि आम्ही शेतीची रखवाली करतो बघा. पोट भर खावा. तुमच्या धन्याला बी ठेवा की? माझ्या धन्याचं पोट भरलं बघा. त्याच म्हणणं की भूकेल्या वाटसरूला आणि वारकऱ्याला कधीच उपाशी पाठवायचं नाही. आपल्याला वारीला जायचं सुख मिळत नसलं तरी आपल्या ताटातले चार घास त्यांच्या मुखी गेले तर त्यांच्या चेहऱ्यावर जो समाधानाचा भाव दिसतो ना तोच आपला पांडुरंग. आणि तिथंच आपली पंढरी बघा.
म्हणून आपण उपाशी राहिलो तरी चालल, पण कोणाला उपाशी पाठवायचं नाही. ये खावा तुम्ही, पोटभर खावा. एवढेच पांडुरंगाचे भक्त आहे तर तुम्ही बी जायचं ना वारीला? किती बी इच्छा असली तरी कसं जाणार दादा? म्हणजे हा नोकरदार माणसं आम्ही, लोकांच्या शेतीची कामं करतो आणि ते समजे आमच्या भरोश्यावर वारीला जातात तर ते कामकाज सोडून कसं जाणार बरं. आणि असं बी आपल्यामुळं कोणाची तरी वारी घडती या, याच्यापेक्षा दुसरं सुख नाही बघा. ते बी एक पुण्याचंच काम असतं. अहो दादा ये घ्या, ये बी ना तुम्हालाच राहू द्या. वाटत भूक लागली का खावा, घ्या घ्या द्या. मी निघते. अव माझं धनी तिकडे एकटंच उभं असेल बघा, येते म्या. अहो तुमचं नाव बी नाही सांगितलं. लक्ष्मी पांडुरंग हरी. अरे शंकर, अरे इथं आजूबाजूला एक बी वस्ती नाही तर कसं करायचं? इकोणी बांधलं हा, इकोणी दिलं तुला त्या पांडुरंगामुळे तुला आजूबाजूचं दिसणं बी बंद झालं का? आता बर दोन घास खाय आणि उपास सोड बस. अरे पण हे दिलं कोणी तुला? अरे तू खुळाय कर, तुला आता बाई दिसली नाही बाई येताना? बाई? अरे इतक्यात रस्त्यावरून गेली, दिसली नाही का तुला? अरे बाबा तिकडूनच येतोय मी, नाही दिसलं कोणी. असं कसं करतो बरं, कशी काय दिसली नाही तुला? चाल तुला दाखवतो. चाल शंकर्या. अरे बाबा बांधाच्या पलीकडे दोघं नवरा बायको काम करते म्हटली, कोणीच नाही इथं. अरे कसं काय कोणी नाही, तुला दिसली नाही भाई? अरे लय लांब जाऊन आलो मी आणि तुझ्या पायाला लागलं तू काय? अरे बाबा तिनंच मलमपट्टी करून दिली, मला भाकर दिली खायला, कुठं गेली असन बरं ती? अरे शंकर्या हा, नाव काय होतं त्यांचं? अरे लक्ष्मी नाव होतं तिचं, पण गेली कुठं लक्ष्मी? अरे खरंच ना, अरे शंकर्या. म्हणजे साक्षात माझी रखुमाई आली तुझ्यासाठी धाव. लक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे नारायणाचीच पत्नी, माझ्या पांडुरंगानेच पाठवलं तिला. शंकर्या आता पटली ना तुला खात्री? वारीत विठ्ठल भेटतो बाबा, वारीत विठ्ठल भेटतो, पटली खात्री. काय काय बोललो रे पांडुरंगाला? तू माझ्या पांडुरंगाला किती बोललो, पण मी नाही अडवलं तू, कारण त्या निमित्तानं कवय ना तुझ्या तोंडून माझ्या पांडुरंगाचं नाव निघत होत. चुकलं रे हरी माझ, पांडुरंगा माफ कर रे मला, परत नाही बोलणार अस. पण आता एक करणार, दरवर्षी पंढरपूरच्या वारीला हरी संघ तुझ्या दर्शनाला येणार. बोला पुंडली कवरदे आरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी असं काहून बोलताय माझ्या पांडुरंगाला? तुम्ही करता काय, राहता कुठं? जरा लांबच आहे आणि आम्ही शेतीची रखवाली करतो बघा. अहो तुमच्या धान्याला ठेवा की? माझ्या धान्याचं पोट भरलं बघा. आणि असं बी आपल्यामुळं दुसऱ्यांची वारी घडती या, याच्यापेक्षा दुसरं सुख नाही. ते बी एक पुण्याचंच काम असतं की. माझ धनी तिकडे एकटाच उभा असेल बघा. आवत तुमचं नाव बी नाही सांगितलं. लक्ष्मी पांडुरंग हरी.
रंगी